आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी, हजारो भाविकांनी लावली उपस्थिती. निपाणीतील श्रीमंत सिद्धोजीराजे निपाणीकर सरकार यांनी स्थापन केलेल्या श्री हनुमान मंदिरमध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त गुरुवारी सायंकाळी निपाणीच्या प्रमुख मार्गावरून हनुमान पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आज सकाळी श्रीमंत दादाराजे निपाणीकर सरकार यांच्या हस्ते हनुमान मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. यानंतर भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी निपाणी व परिसरातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी निपाणीकर सरकार देवदास कानिंकर, सुरेश भगत, राजू जडी, अमोल भोसले, आकाश गाडीवड्डर, सुनील अब्दागिरी, अभिजित कानिकर, आनंद नलवडे यांच्यासह भजनी मंडळी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव. मूर्तीला भटजी महाराजांच्या उपस्थितीत अभिषेक घातला जातो व आरती केली जाते. तसेच हजारोच्या संख्येने मोठ्या भक्तिभावाने महाप्रसादाला लोक गावातील बरेचसे लोक इथं येऊन महाप्रसादाला हजेरी लावतात व प्रसादाचा लाभ घेतात. या जयंतीनिमित्त सर्व आमच्या स्मशान हनुमान मंदिरातील भक्तांना कोटी कोटी धन्यवाद की इथं येऊन त्यांनी ही जयंती मोठ्या उत्साहानं साजरी केल्याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र.